हेलो एवरीवन वेलकम बैक आज हम क्लास नाइन्थ मराठी की जो पोयम है टिफिन उसका जो बुक का स्वाध्याय है एक्सरसाइज है वो देखेंगे सो so, इस एक्सरसाइज का सबसे पहला क्वेश्चन है खाली अर्थाच शब्द समूहाला कवितेतील योग्य शब्द फर्स्ट इज पेरणी लागणारे बियाणे एंड आंसर इज बीजवाई शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार टिफन पाराबती करते त्या दोन कृती पोटाला वटी बांधते जोळी काठीला टांगते क्वेश्चन नंबर टू खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा फर्स्ट इज काकरात बीजवाई वाई जस हासर चांदण आन्सर ज्याप्रमाणे आकाशातील चांदण चम चमकतं त्याप्रमाणे खाचरामधून पेरलेले बीज जणू चमकत आहे असं त्या शेतकऱ्याला वाटत कारण त्यासाठी ते खरोखर खूप मूल्यवान आहे सेकंड काया ढेकरात डोया हिरव सपान पाहते आनस शेतकऱ्याची काळी कसदार सुपीक जमीन आहे त्या जमिनीमध्ये हिरवगार शेत पिकवून खूप धान्य घ्यायचं त्याचं स्वप्न आहे ते दिवसा स्वप्न पाहत तो शेतात राबत आहे क्वेश्चन नंबर थ्री या कवितेत आलेले वराडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाण भाषेतील शब्द लिहा वराडी शब्द काया प्रमाण भाषेतील शब्द काळ्या जोळीले जोडीला झोई झोळी जोडी, लळते रडते लाळा नवसाच लाडा नवसाचे पाळते पाळते सांजिले सांजवेळी रगत रक्त कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा कवितेचा विषय शेतामधील पेरणी कवितेची भाषा वराडी कवितेतील पात्र सदाशिव व पार्वती कवितेतील तुम्हाला सर्वात आवडलेले प्रतीक काकरात जसं हासर चांदनं कवितेतील नैसर्गिक घटना वीज नाचते निढग बरसतात क्वेशन नंबर फाय अभिव्यक्ती फर्स्ट वन इज काया ढेकळात डोया हिरव सपान पाहेते या ओळीतील भावार्थ स्पष्ट करा आमचं शेतकरी शेत नांगरतो शेत नांगरलेल्या शेतात बियाणे पेरतो त्याच्या डोळ्यासमोर भविष्यामध्ये शेतात डोलणारे हिरवे पीक उभे राहते तो जणू हिरवे स्वप्न पाहत असतो कारण या शेतात उगवणाऱ्या धनधान्यातून त्याचे जीवन सुरक्षित होणार असते उद्या त्याच्या कष्टाचे चीज होईल म्हणून तो शेतात राबत असतो त्याच्या मनातील भावना या ओळीमध्ये व्यक्त झाल्या आहेत की पावसात भिजणाऱ्या काळ्या ढेकळामध्ये त्याच्या डोळ्यांना हिरवे स्वप्न दिसू लागते सेकंड वन काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिरव सपन फुलते या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य पिकवण्यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करतो शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाची चाहूल लागताच तो शेत नांगरतो व बियाणे पेरतो या ओळीमध्ये काटा पायात रुततो आणि रक्त निघते या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या दुःखाचे वर्णन केले आहे म्हणजेच खूप कष्ट करीत असताना शेतकऱ्यांना अनेक यातना सोसाव्या लागत असतात परंतु शेतकऱ्याला त्याच्या स्वप्नापुढे काटा लागून वेदना झाल्याचे दुःख जाणवत नाही कारण त्याच्या कष्टातून श्रमातून हिरवेगार शेताचे स्वप्न सत्यात उतरेल असा त्याला विश्वास वाटतो